राष्ट्रीय आपत्ती निधीमधून 6,800 हेक्टरी मदत देण्यात येते, परंतु राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर केलेली रक्कम ही तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी दिली आहे. त्यामुळे 2 हेक्टरची मदत 5 हेक्टर करायला पाहिजे अशी मागणी जावंधिया यांनी केली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. आजपर्यंत जो नियम असा आहे की नॅशनल डिझास्टर फंडमधनं 6,800 रुपयाची मदत प्रति हेक्टरी दिली जाते, ती 2 हेक्टरपर्यंत मर्यादित दिली जाते, म्हणजे 13,600 रुपये दिले जातात. त्याच्यापेक्षाही कमी आहे, नुकसान याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि ते नुकसान असं आहे की शेतकऱ्यांनी शेती उभी करण्याकरता सगळा खर्च केलेला आहे, पीक घरात येणार आहे अशा परिस्थितीत होतं. तेव्हा अवकाळी पाऊस आला, तेव्हा सोयाबीन गेलं, कापूस गेलं, संत्रा गेला, सगळी पिकं गेलेली आहेत, काही भागात द्राक्ष गेलेली आहेत. नुकसान इतकं प्रचंड आहे की ते या 13,600 नीसुद्धा भरून निघणारं नाही आहे. मला असं वाटतं आहे की अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण गेलेलो आहे, कारण शरद पवारांनी सुद्धा असं म्हटलं की तेव्हा आम्ही 30,000-35,000 रुपये एकट्री मोसंबीला दिले होते, आता थोडेसे जास्त द्यावे लागतील वगैरे. हे सगळं असताना राज्यपाल अशी थट्टा का करतात आहेत. मला असं वाटतं आहे की एक तर हेक्टरची मर्यादा काढली पाहिजे.